तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच, आम्ही रिटर्न आलो पुण्याला. तर उद्या रक्षाबंधन आहे आणि आज आत्ता वाजले 12 दुपारचे. तर आता घरातलं सामान थोडंसं खरेदी करायचं आहे, तर ते शॉपिंगला आम्ही जाऊ आणि तसंच मी जाईल माहेरी राहायला 2 दिवस. तर मस्त एन्जॉय करणार आहे, तुम्हाला ब्लॉग पण बघायला आवडतीलच माहेरकडचे. तर लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल आपल्या चॅनल, तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. बघूया आज दिवसभरात काय घडते आणि आमची आहोई तर मस्त रेडी होऊन बसले सासरी जाण्यासाठी. कसं वाटतंय? एकदम मस्त. तुम्हाला मस्तच वाटणार कारण जावायची खातरदारी खूप चांगल्या प्रकारे होते, हो ना? भारी असतं जावायचं, तिकडे गेल्यानंतर मस्त सगळं हाताखाली असतं. तर चलो जाऊयात आणि बघूयात आज कशी कशी शॉपिंग करतोय आणि मग त्याच्यानंतर माहेरी काय काय करते मी. ब्लॉग कंटिन्यू करा. आता आमची शॉपिंग चालू झाली. आता किती दिवस होतात, काय किती दिवस लागतात काय शॉपिंग कम्प्लीट व्हायला? सगळी एक एक घे. हे दोन का घेतलेत? ठीक आहे, चांगले वाले. हे खराब वाले घे. मग इमली सॉस बघ ना, विबाचा विल ट्राय इट. खाणार आहे, केवढा लागले बघू ते पहिले. 119 रुपयाला. ओ, आधी आधी आपलं कामाचं घेऊन येऊ, मग बिन कामाचं घेऊ. मॅगी घ्यावं लागेल कामाची. ती वाली घ्यायची, ही वाली घ्यायची. मॅगी सेक्शन. बाकीच आम्ही आमचे मेन सामान सोडून दुसरे सामानाची शॉपिंग करत. इतकं सारा दिसतंय काय काय घेऊ. आधी आपलं मेन काम करा, नंतर बाकीचे काम करा. सॉस घेऊन मॅगी घेऊन ठेवली आहोत. तिथं बिझन जे डाळी वगैरे घ्यायची इथून आपल्या खुशीमध्ये आणि ते तिथं आता वजन करतात, वजन करून मग ते तसे सगळ्या डाळी वगैरे घ्यायचे. त्याची प्राईस सगळे किलोनुसार. घरचे मसाले पण आहेत, इकडे फ्रुट्स आहेत, सगळं काय घ्यायचं असेल तर. काय पॅकेट घेता का? बिलिंग चाललेलं आहे, सगळं सामान चाललेलं आहे यांचं. नीट व्यवस्थित म्हणून. मॅडम जी, आपके लिए चाय लाई हूँ, प्लीज ले लीजिए. दे दो. चाय अगर ठीक से नहीं बनी होगी तो आपको एक कप फेंक के मारूंगी. समझ में आया? हमारा पगार कट कर दीजिए बट हमको हमारी ये बात. बाय बाय. जाओ निकलो. चल बर जाओ. कशाला ले पाऊच लोक. काय थोडं पाऊच. चल बिझू लहानपणी सारखं चिल्लर सापडत कधी. नाही 1 रुपया ना. नाही पैसे तर मंडई रात्रीचे वाजलेले आहे 8 आणि मस्त शॉपिंग वगैरे केली. आणि मोस्टली तर आज मला असं वाटतं की मॉलमध्ये शॉपिंग करू नये,
कारण असं होतं की मॉलमध्ये गेलं की आपण खूप एक्स्ट्रा वस्तू घेतो, पण आम्हाला गरज होती, आम्ही खूप दिवसापासून काही बाकीच्या गोष्टी पण खरेदी करायच्या होत्या, आणि मग ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी थांबण्यापेक्षा मॉलमध्ये सगळे एकाच ठिकाणी भेटतात, आणि हे आम्ही नेहमीचं शॉपिंगचं ठिकाण आहे आमचं. त्याच्यामुळं मम्मी गेले आज करून आले भरपूर शॉपिंग, तर मग आता काही 2-3 महिने टेन्शनच नाही किराणा मालाचं. बाकी मग काही एक्स्ट्रा सामान जे लागतं आपल्याला, डाळ वगैरे, ते मग सुपर मार्केटमधून संपले की घेऊन येता येतं. पण ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, जसं की सटर फटर गोष्टी असतात ना ज्या लागतात घरामध्ये, त्या आम्हाला करायच्या होत्या खरेदी. त्याच्यामुळे मी गेले, शॉपिंग झाली आणि आम्हाला जवळपास 3 वाजले घरी यायला, इतकी भूक लागली होती. आणि मम्मीने खूप छान स्वयंपाक केला होता. आहोंना मला माहेरी सोडायचं होतं कारण उद्या रक्षाबंधन आहे. मला आता राखी घ्यायची, राखी मी उद्या घेईल. आता मम्मीने ते बाहेर गेलेत, मग आल्यानंतर काहीतरी खाईल आणि मग झोपेल. आणि बाई लकीली जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा मामा पण घरीच होता, तर मस्त गप्पा मारल्या वगैरे छान. मी पण मम्मीसोबत गप्पा, कारण खूप महिन्यानंतर मी इकडं आली. मी सासरीच होते, मी काही जास्त डेली ब्लॉग्स तिकडे काढले नाही, मी वेडिंगचेच ब्लॉग टाकले, डेली ब्लॉग काढले नाही. आणि त्याच्यानंतर इकडे आता 1 महिन्यानंतर इकडं पुण्याला आले. खूप म्हणजे पहिल्यांदा इतके दिवस तिकडे राहिले, मी महिनाभर तिकडे राहिले. आणि आता मग रक्षाबंधन असल्यामुळे मला माहेरी यायचंच होतं, आणि लग्नानंतर खूप दिवस झाले मी काही माहेरी राहिलेच नाही. असं भेटणं वगैरे होतं मम्मीचं समोरासमोर, पण असं राहणं होत नाही. आणि त्याच्यामुळं मग म्हटलं रक्षाबंधननिमित्त का होईना मी राहायला जाणार, आणि मग आहुनी सोडलं मला आणि मग इकडे राहिले. कारण कसं होतं, तिकडं मग इकडं पुण्याला आले की ते आहो एकटेच असतात, मग मला सोडून नाही वाटत नाही, कारण जेवण वगैरे मला जास्त, मला त्यांना बाहेरचं खायला, त्यांना बाहेरचं खावं लागेल, त्याच्यामुळे मग मी जास्त राहत नाही माहेरी. पण आता रक्षाबंधन, त्याच्यामुळे खास राहण्यासाठी इकडे आले. आणि आमचा ओम इकडे दिसत असेल, तर इकडे आमचा ओम. ओम आता मला खूप छान गिफ्ट देणार आहे रक्षाबंधनचं, तो मला सांगत होता. काय देणार आहे? पैसे काढतोय माझ्यासाठी. लवकर लवकर कर, व्हिडिओ संपायला आलाय आमचा. अरे रे रे रे, पूर्ण खिसाच मोकळा झालेला आहे, काहीच नाही खिसात, आणि मला हा गिफ्ट देणार आहे. आणि ह्याच्यासाठी मी छान छान सगळं करावं, आणि ह्याने मला फक्त काय द्यावं, चिल्लर. ते चिल्लर तुलाच ठेव, 1 रुपया. काय नको मला, मला भरपूर पैसे पाहिजेत, मला खूप काही काही पाहिजे. बरं, 2 रुपये देऊ का? काय नको, जाऊ दे, माझ्या प्रेम करत राहा. पाणी पिऊन आलो जा. मी अशीच मस्करी करत होते त्याच्यासोबत. काय नाही, मला सगळे लहान बहीण भाऊ आहेत, आणि सगळे भाऊ माझे छोटे छोटे आहेत. मी एकटीच घरामध्ये सगळ्यात मोठी आहे, त्याच्यामुळं मोठ्या बहिणींनी अपेक्षा नसती करायची, कारण मोठ्या बहिणींनी लहान बहीण भावांना द्यायचं असतं. त्याच्यामुळे मी काय अपेक्षा करत नाही, माझ्यापेक्षा खूप लहान आहेत. माझा भाऊच आत्ता 9वीला आहे, माझे बाकी ते सगळे छोटे छोटे 2रीला आणि 5वीला. ओमकार 9वीलाच. असे सगळे भाऊ बहीण खूप छोटे छोटे आहेत माझ्यापेक्षा, त्याच्यामुळं लहान बहीण भाऊन काही अपेक्षा करणार नाही. पण त्यांना पॉकेट मनी भेटते, पण ते काही पॉकेट मनी साठवत नाही. बघूयात उद्या काय देतात, मला पण एक्साइटमेंट आहे की मला काय गिफ्ट देतात ते. रक्षाबंधन पण एकटाच येतं, है की नाही? शिवसोबत छान गप्पा झाल्या, मी त्याला व्हिडिओ कॉल केला, पण मला ते काही रेकॉर्डिंग करता आलं नाही. मी रेकॉर्डिंग केलं असतं, पण ठीक आहे, उद्याच्या रक्षाबंधनच्या व्लॉगमध्ये तो दिसेलच तुम्हाला. खूप दिवसानंतर सगळे एकत्र येतील, तर तो व्लॉग मिस करू नका आणि लाईक करायला विसरू नका. तर म्हणजे याचा ओव्हरऑल व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. याचा ओव्हरऑल व्लॉग तुम्हाला आवडलाच असेल, पूर्ण डेली व्लॉग. आज काही एवढं काही असं केलं नाही, पण जे मेन मेन काम होते, शॉपिंग म्हणा किंवा मम्मीकडं मला ते सोडवायला आले असं, तसे अशा छोट्या मोठ्या गोष्टी आणि आमच्या बहीण भावांची मस्ती तुम्हाला पाहायला भेटलीच आहे. तर सानू गेली आता दुकानामध्ये काही गोष्टी खरेदी करण्यासाठी उद्याच्या गोष्टी, तर ती काहीतरी स्पेशल करणार आहे, त्यामुळं उद्याच्या ब्लॉगसाठी एक्साइटेड राहते. काय स्पेशल करणार आहे त्यासाठी, तुम्ही एक्साइटेड आहात का ते कमेंट करून सांगा. तुमची काळजी घ्या नेहमीप्रमाणे तब्येतीची, आणि असं सपोर्ट करत राहा, असं प्रेम देत राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता मी जेवण करेल, जेवण काही मी माझ्या आवडीची गोष्ट मागवली, पाणीपुरी, कारण मी खूप दिवस झाले मला जी पाणीपुरी आवडते ती मी पाणीपुरी खाल्ली नाही, आणि ती मी सानिकाला आणायला लावली, तुम्ही मस्त पाणीपुरी खाते. तुम्ही पूर्ण व्लॉग एन्जॉय केल्याबद्दल थँक्यू. तुमची काळजी घ्या, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.